कशाला उचलतीस अग? हे असलं अडग्याकत वागणं आहे बघ तुझं. साजिरे तू काय आता मला वरडायला लावू नकोस. अगं दोन जीवांची आहेस, कसं घेण्यात राहत नाही तुझ्या. तू घरातली काय बी काम कर, पण ही असली वज्जी उचलायची काय काम करू नकोस बघ. अग हे बघ, तुला हाताखाली पाहिजे तर त्या दोघींना घे. अग आई सोरीला कसं सांगू काम, माझ्या लग्नात मला तरी सांगितलं होतंस का. सोऱ्यानी कवा असली काम करायची. अगं आपली संजी आहे की, झालं तर तिची ती मोनी कुच कुच करत बसले असतील कुठं तर. अग हिथंच होती, कुठं गेली तंतनत कुणास ठाऊक. तायडे इथेच आहे मी. कुठं गायब झालीस ग? अगदी एडी सोबत भांडणं झाली, लय खोट खोट बोलली मला, म्हणून मी निघून गेलते. पण परत म्हणलं लगीन घर आहे, आपलाच फायदा आहे. तुझा आणि काय ग फायदा? तायडे ते म्हणतात ना, लगीन घरात काम केलं की आपलं बी लवकर ठरतय म्हणून. आई काय म्हणती बघ. बाई 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 किती ते लाजायचं. आता तुझ्या आईला जाऊन सांगते, नवरा लवकर पाहिजे म्हणून पुरगी लगीन घरात काम करती. अगं काके तायडे मस्करी करायली का आमची आई. संजी कुठे? संजी गेली उडत. काय काम आहेत मला सांगा, मी करते. हे उचलायचे का? अशीच उचलते. एवढ्या फास्ट काम करायली जो पुढच्याच महिन्यात होतय बघ लग्न. या या या, हा दूध वाटा. हा या रणजितराव, ये स्वरांगी, ये तिला जागा ते, त्यांना जागा ते. हा या या रणजितराव. महाराज नमस्कार करू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पाय पडा पाय पडा. विठ्ठल विठ्ठल महाराज, आमची द्वितीय कन्या स्वरांगी फॉरेनला शिकून आली, फॉरेन रिटर्न आहे, तिचंच लग्न आहे. आणि आमचे होणारे जावई रणजित ढाले पाटील. वा 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 वा, म्हणजे साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडास. हा अति उत्तम अति उत्तम. मग करायचं का सुरू? हो चल बस. बरं का महाराज, कीर्तनामध्ये असे एक एक संस्कृत श्लोक हाने ना, हा एकदम लोकांना इम्प्रेशन पडलं पाहिजे. सासरकडची मंडळी एकदम खुश झाली पाहिजे. काय असे हाना करायचं का सुरू? हा चला, हा चला. ए चला दूध वाटा. कुठे हे मोने? हा चला. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, तुला का कॉल करतोय यावेळी? सॉरी स्वरांगी, मला याची पूर्ण कल्पना आहे. संजूने मला सगळं क्लिअर क्लिअर सांगितलं. संजूनी म्हणजे खर तर हे सगळं तू सांगायला हवं होतस, पण संजूने सांगितलं. रणजित तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला जे कळलंय म्हणजे संजूने जे सांगित. हे स्वरांगी अगं रिलॅक्स, तू का एवढी रेसलेस होतीये? शाहतो जा दे तिला फोन. तिला? मग काय तुला बोलायचंय का संजूच्या बॉयफ्रेंडशी? अरे तिचा फोन बंद पडला असेल म्हणून तर त्याने तुझ्या फोनवर कॉल केलाय ना. जा दे फोन दे तिला. हा हो हो, मी तिला फोन देऊन येते. हा मोने. ए मोना डार्लिंग, मोने
उग जास्त मस्का नको मारायला उभं रा गप्ताम का मग अशी केवढ्यांना ओरडलीस माझ्यावरती आणि असं बी मला कुठं अक्कल आहे तवा ए माझे बाय अगं मी तुला सॉरी म्हणायला आलते सॉरी हे बरंय आपलं उग कालवा करायचं आणि परत सॉरी घेऊन यायचं आणि सॉरी म्हणल्यावर संपतंय वे सगळं अगं माझं डोकं खरंच नव्हतं ग जागेवर सॉरी मी लय चिडचिड केली ना तुझ्यावर खरंच सॉरी मग आता आलं वे जागेव मग आता सांग भाजींसोबत चिडीट कशी होती नाही मी नाही चुकले तुला की नाही मोने पायथनाला पाहण्याला पाहिजे पायथन तरी सापडू दे अगोदर हात नाही उचलायचा बहन आहे ती माझी चूक झाली तिच्याकडनं माफी कर अस तुझ्या समोरच तिचं तोंड फोडते मग तुझं सोडत ओढ संजय काय झालं ग हो तिला काय विचारता आम्ही सांगतो काय झालं ते होय सर आम्ही आमचं आमचं इथून गपगुमत चाललो होतो तर या पोरीची मैत्रीण ही पळत पळत आली ना आम्हाला धडकली चोरत बघा आमच्या काय अवस्था केली सगळं दूध चाललंय बघा काय केलं ते ना दुधावर घसरून खाली पडली हो मधलं लहान आहे बिचारी तुमचा तिच्याकडनं म्हणून मी स्वतः तिला तिला हात द्यायला गेले तर ही तुमची पोरगी संजीवनी
बघा कशी डोळे वाटून बघते माझ्याकडं. ती आली आणि गपकन हात धरला असा, गपकन हात धरला आणि जोरात पिरगळला. मागणं फुटल्या, काचा रुतल्यात, चिवड लागतंय ते बघा. तोडक्यात बचवलोय आम्ही, शिर तुटली असत तर आम्ही वेला असतो. काल काचेवर उठलीस का आमच्या? बघा, मी म्हणत होतो आम्हाला नाही यायचं इथं, म्हणून तुम्ही आग्रह केलात म्हणून आम्ही आलो इथं. काय पंजाब राव, काय? नाही माफ कर, माफ करो वहिनी साहेब, माफी मागेल पोरगी. हा संजय, सॉरी मन, सॉरी मन संजय, त्यांच्या पायावर डोकं ठेवून नाक घासून माफी माग, म्हण सॉरी. सॉरी म्हण संजय, संजय ऐकू येत आहे का? सॉरी म्हण.